या ब्रह्मांडात मनुष्याला माहिती असलेले एकूण 27 नक्षत्र आहेत, पण असेही काही नक्षत्र या ब्रह्मांडात आहेत की ज्या नक्षत्रापासून अजूनही मनुष्य प्राणी हा अज्ञात आहे. व अशा माहीत नसलेल्या अज्ञात नक्षत्रात ज्यावेळेस एखादा मनुष्य जन्मास येतो तेव्हा त्याला भूतकाळ किंवा भविष्यकाळ याचा अनुभव येऊ लागतो. जणू काही वेळेस त्याचे 6वे इंद्रिय हे जागृत होते आणि त्याच्या सोबत अघटित अशा घटना घडू लागतात. भाऊ भाऊ माझ्या भावाला वाटतो ना दादा, प्लीज भाऊला वाटतो तुझ्या पाया वाटतो. भाऊ भाऊ माझ्या भावाला वाटतो ना तो तुझ्या पाया वाटतो. काहीतरी झालंय, चांगली नाही आहे. नाही नाही काहीतरी झालंय. नाही नाही तू उतर. नाही नाही काहीतरी झालंय, तू उतर उतर. अरे चल तू इतर. अरे तू चल तू यार. थांब थांब. अरे ऍक्सिडेंट कसं झाला? कोणतं? अरे काय करतेस तू? चल तुला बोललो ती जागा चांगली नाही, चल लवकर. अरे ते तेच ना ज्यांचा ऍक्सिडेंट झाला, आपण त्यांना वाचवलं. ते कधी मगाशी तू काय करत होती माहिती तुला? चल रे तू पाहिलं पाहिजे काहीतरी. नाही तू उतर उतर. अरे तू उतर उतर. नाही खरं तिचा ऍक्सिडेंट झाला होता रे. अरे तो सगळा तुझा भास होता. तसं पण 2-3 दिवसापासून मला ना वाटतच होत. चल आता आपले उशीर झाले. चल भाऊ
अरे किती भयानक शांतता आहे, अशा स्थितीमध्ये वागायला तर काय करशील? अरे यार माय शूलेस, गौरव पार्थ 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 पार्थ, कुठे आहे तू? काय झालं? तू हे काय करत होता? काय केलं होतं मी? अरे किती भयानक शांतता आहे, अशा स्थितीमध्ये वागायला तर काय करशील? अरे यार माय शूलेस, अरे गौरव सॉरी दादा सॉरी, अशी घटना कित्येक लोकांबरोबर घडत असते व ती घटना वास्तव्यात देखील येत असते, परंतु काही माणसे भास असे समजून अशा घटनांकडे दुर्लक्ष करत असतात, तर काही लोक अशा घटनांचे वास्तव्य समजून घेतात.